वसईच्या सुरुचीबाग समुद्र किनाऱ्यात एक 16 वर्षीय मुलगा बुडालेला आहे. आज संध्याकाळच्या सुमारास ही घटना घडलेली आहे आणि अग्निशमन दलाचे कर्मचारी आणि महानगरपालिकेचे कर्मचारी याला शोधण्याचं काम करतात. वसई पश्चिमेच्या कोळीवाडा परिसरातील 4 तरुण आहेत, संध्याकाळी पोहण्यासाठी गेले होते परंतु एक जो आहे की पाण्याच्या बाहेर आला नाही. त्यामुळे ताबडतोब आहे की वसई विरार शहर महानगरपालिकेच्या कर्मचाऱ्यांना सांगितलं, फायर ब्रिगेड जवान त्याला शोधतात. रात्री उशिरापर्यंत त्याचं शोधकार्य सुरू होतं. तर दुसरीकडे या ठिकाणी कुठल्याच प्रकारचा लाईफगार्ड नसल्याचा आरोप स्थानिकांनी केलेला आहे. कारण केवळ सुरूच्या बागेतच नाही तर अर्नाळा समुद्र किनारा असेल, राजुडी समुद्र किनारा असेल, या ठिकाणी देखील कुठच्याच प्रकारचा लाईफगार्ड पाहायला मिळत नाही. कारण काल एक जोडपं जे आहे अर्नाळा समुद्र किनाऱ्यामध्ये त्यांनी उडी मारली होती, त्यातील एकाचा जीव वाचला होता तर एकाचा मृत्यू झाल्याचं समोर आलं होतं. त्यामुळे कुठल्याच ठिकाणी लाईफगार्ड पाहायला मिळत नाही. जो मुलगा सध्या बेपत्ता आहे त्याचं नाव अली रशीद शेख असं नाव आहे. फायर ब्रिगेडचे जवान त्याला शोधण्याचं काम करतात परंतु लवकरात लवकर इथे लाईफ जॅकेट किंवा असावा किंवा इतर बुडाल्यानंतरच्या सुविधा असाव्यात, इकडे ॲम्ब्युलन्सची सुविधा असावी, अशा कुठल्याच प्रकारची सुविधा नाही, त्या लवकरात लवकर उपलब्ध हव्या अशी मागणी स्थानिकांनी केलेली आहे. नेमकं स्थानिकांचं म्हणणं काय आपण ऐकूयात. हम लोग 5 बजे गए थे, 4 जण थे हम लोग. ये चारों तुम लोग क्या नाम है चारों जन का? मेरा नाम मोहसिन है और जो अंदर गया उसका नाम अली है, इसका नाम रहमान है और इसका नाम फरहान है. आप लोग चारों साथ में थे? हाँ साथ में थे, हम लोग किराने में नहा रहे थे. तो ये ने पुट्टा लाया, एक पुट्टा लाया तो हम लोग खेलते खेलते अंदर चले गए. अंदर जाने के बाद वो भी, हम लोग तीनों अंदर थे और ये बाहर निकल गया था. ये बाहर निकल गया और मैं ये दोनों को, मतलब वो जो पुट्टा था ना उसके ऊपर से धक्का मारा था बाहर की तरफ. तो इसको मैंने बोला जितना कोशिश है तू बाहर चले जा, तो ये थोड़ा कोशिश करके बाहर निकल गया. लेकिन मैंने उसको भी बोला और मेरा भी सांस फूल रहा था तो मैं बाहर निकल गया और ये भी बाहर निकल गया और फिर वो अंदर चले गया. उसको मैंने पुट्टा भी दिया था. बचाने के लिए किसी को आवाज नहीं दिया तूने? दिया, ये आया था, ये बताया था. तू बचाया? क्या करते हो आप लोग? माझं नाव सलीम खेमानी, मी काँग्रेस पार्टी जिल्हा अध्यक्ष माथाडी विभाग. माझं म्हणणं असं आहे की हे बीच आहे, हे बीचवर प्रत्येक वेळा हेच असेच प्रकरण होतात. लोक, मुले येतात, मुलगी आहे, वारंवार असं झालेलं आहे की हे इकडे बली घेतेच, बली जातेच. आज हे पहिली वेळ नाही, याचे विचारा असं सांगा ना, आता हे किती जण इकडे मेले असेल असेच. पण इकडची महानगरपालिका आणि इकडचे जो आपले इकडे बसतात गार्ड, इकडे गार्ड कधी दिसत नाही आणि गार्ड असेल तरी गार्ड कोणाला काही सांगत नाही की आतमध्ये जाऊ नका आणि काय ऐकू हे करू नका. इकडे पब्लिक येते, पब्लिकला कोण थांबवत नाही की आज एवढी भरती आहे की आतमध्ये जाऊ नका. सगळे आतमध्ये जातात. 90% इकडे मुलगा मुलगी फिरायला येतात. वारंवार तक्रार केलेली आहे सगळ्यांना की एवढा टॅक्स भरून एवढा हे करून, हे बघा महानगरपालिकाची इकडे दूरदर्शा बघा, लाईट पण बंद आहे. आत्ता फोन केलेला पाठवतो करून. हे झाल्यानंतर इकडे काय काय कांड होतात ना हे आम्ही सांगू शकत नाही. इकडे एवढे बुरे कांड होतात, इकडे मुलगा मुलगी लहान मुले सगळे येतात. आणि हे बीज आहे, बीजवर एक असं पाहिजे की फिरायला येतात लोक, पण इकडे घाणेरडा झालेला आहे हे ब्रिज. हे बीज घाणेरडा झालेला आहे एकदम. इकडे काय काय सांगू शकत नाही की काय कधी होतं. रात्री आता बघा तुम्ही, आतमध्ये माणसं असणार, मुलगा मुलगी भेटणारच तुम्हाला. आत्ती आता 10 मिनिटं झाले इकडनं निघाले, तर यांचा टायमिंग काय आहे, हे बीचवर कोण बसतो, कोण वॉचमॅन आहे, कोण काय करतो तेच कळत नाही आम्हाला. आम्ही वारंवार तक्रार केली आहे की इकडे ठेवा तुम्ही, काहीतरी मार्क काढून ठेवा. आज हे मुलगा गेला, यांचा किती एक लहान मुलगा आहे तो, 4 मुलगे होते बरोबर. आता एवढा झाला, आता हे दोषी कोण? इकडचा जो माणूस बसतो तो महानगरपालिका ते प्रशासन पोलीस कोण राहणार, याची जबाबदारी कोण घेणार? परवेज है, ये वसई का सुरुचि बीच है, यहाँ पे ना कोई लाइफ गार्ड है ना और कुछ है. अभी आज अपने यहाँ का रहने वाला एक लोकल लड़का अली रशीद शेख, जो समुद्र में नहाने के लिए उतरा, अगर यहाँ पे लाइफ गार्ड होता तो अगर उसको सजेस्ट करते कि पानी में मत जाओ तो आज उसकी जिंदगी बच सकती थी. लेकिन यहाँ पे नहीं होने के कारण वो पानी में डूब चुका है और पता नहीं उसकी डेड बॉडी कब मिलेगी, कहाँ मिलेगी, उसका कुछ नहीं बोल सकते अपन. इसके अंदर ना लाइफ गार्ड भी नहीं है और अन्नाना भी कल ना उड़ी मारा एक लड़के ने, उधर भी कोई गार्ड नहीं था, इधर भी कोई गार्ड नहीं है. मैंने आज तक कोई गार्ड देखा नहीं जो ड्यूटी पे है. अगर इधर गार्ड को अगर खड़ा करे और ना भर्ती का टाइम है और वो गार्ड अगर बोलेगा भर्ती का टाइम है समुंदर में मत जाओ, तो ऐसा हादसा नहीं होएगा. आज एक लड़का चले गया है
और ऐसे बहुत सारे लड़के लड़की इधर चले गए, इधर गार्ड रखना जरूरी है।